पण मैत्री नवीन सगळ्या या कलाकारांसोबत तुझी आता मैत्री झालेली आहे, मग त्यांच्यासोबत तुझं आता बॉन्डिंग कसं झालेलं आहे त्याबद्दल काय सांगू शकतो? म्हणजे तसं तर म्हणजे माझा आणि मुंबईचा जास्त कधी संबंध आलाच नाही, कारण मला वाटतं सैराट नंतरच जे काही मुंबईमध्ये येणं जाणं झालं तेवढंच. पण आता एफ यू ज्यावेळेस सगळं बोलणं झालं की आता एफ यू करणार हे ते, सगळ्यात मोठं टेन्शन मला हे होतं की आता सगळी नवीन तिकडं म्हणजे मित्र असतील सगळे असे, त्यांच्यासोबत माझं जमणार कसं, बॉन्डिंग कसं होणार, हे सगळ्यात मोठं टेन्शन होतं. पण ज्यावेळेस आम्ही इकडे आलो म्हणजे शूट चालू व्हायचे, एक 8 दिवस डान्स रिहर्सल केली आम्ही, तर हे 8 दिवसात आमची एवढी चांगली मैत्री झाली जशी की आम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखतो, म्हणजे इतकी घट्ट मैत्री झाली आमच्यामध्ये. आता अजून ती तशीच मैत्री आहे, कारण आता जेव्हा पण मी मुंबईमध्ये येतो एकमेकांना भेटल्याशिवाय किंवा असं सगळ्यांसोबत राहिल्याशिवाय मी जात नाही. आणि या सगळ्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे सांभाळून घेतलं, म्हणजे मला कधी तिकडच्या मित्रांची कमी भासू दिली नाही, म्हणजे अशी घट्ट मैत्री झाली आमच्यात. सैराटच्या वेळेला तू नागराज सरांची तुझी ओळख होती, त्यांच्याशी तुझं एक वेगळं रिलेशन तयार झालेलं होतं त्या दरम्यान. तसं महेश सरांसोबत म्हणजे या चित्रपटाच्या वेळेला तुझी ओळख झाली, पण त्यांचा आणि तुझा तेवढा संबंध आला नाही म्हणजे पूर्वीपासून आधी किंवा चित्रपटाच्या आधीपासून वगैरे, अगदी चित्रपटाच्या वेळेला तुमचं भेटणं वगैरे झालं. मग हा चित्रपट करताना तुझ्यावरती असं काही तुला भीती होती की आपल्या यांच्यासोबत बॉन्डिंग नाही आहे, किंवा एकंदरीतच महेश मांजरेकर या नावाकडे असलेलं वलय ह्या चित्रपटसृष्टीवर एक एक त्यांचं एक वजनदार नाव आहे याच्यामध्ये, मग तर ती भीती वाटायची का कधी किंवा सेटवर काम करताना वगैरे, आता मी असं केल्यावरती काय होईल, नागराज आता सांभाळून घ्यायचा, पण आता महेश तर कसे माझ्यावरती रिॲक्ट करतील किंवा ते कधी मला ओरडतील का वगैरे, अशी कुठे कधी भीती वाटली का तुला? मला वाटतं ही भीती प्रत्येक ॲक्टरला असणार आहे त्यांच्यासोबत काम करण्यापूर्वी, ती भीती मला पण होती, कारण म्हणजे मला असं वाटत होतं की थोडंसंफार काम काय चुकलं, रागवतील, माझ्याकडून चांगलं होईल नाही होईल काम. त्याच्यानंतर अजून हा सैराटपेक्षा म्हणजे परशापेक्षा खूपच वेगळा रोल होता, तो मला करता येईल का नाही, कितपत करेल मी, हे सगळं मोठं टेन्शन होतं मला. पण नागराजांना त्यांचं काहीतरी बोलणं झालं असेल की त्यांनी सांगितलं असेल कसं त्याच्याकडून करून घ्यायचं काय, म्हणजे ते त्यांना माहितीच असणार आहे. सो त्यांनी माझ्याकडून स्वतः करून घेतलं, म्हणजे तर सुरुवातीला तर माझ्या लँग्वेजवर थोडंसं काम करून घेतलं त्यांनी, त्याच्यानंतर डान्स रिहर्सलच्या वेळेस ते मला स्वतः डान्स करून दाखवायचे, ज्यावेळेस आम्ही डान्स शूट गाणं शूट करायचो त्यावेळेस ते मला स्वतः डान्स करून दाखवायचे, म्हणजे स्टेप करून दाखवायचे मला ते, आकाश तू असं करायला पाहिजे असं कर म्हणून. त्याच्यानंतर सीनच्या वेळेस पण ते स्वतः सीन करून दाखवायचे, म्हणजे कसं करायचं कसं बोललं पाहिजे हे सगळं ते मला दाखवायचे. त्याच्यामुळे मला वाटतं हे सगळं करणं सोपं गेलं आणि ते म्हणजे आमच्यातलेच झाले होते, म्हणजे ज्यावेळेस आम्ही शूट करत होतो म्हणजे ते आमच्यातले बोलूनच डिरेक्टरसारखे कधी वागलेच नाही, म्हणजे आमच्या मित्रांसारखेच ते आमच्यात आले. आणि आम्ही ज्यावेळेस शूटवर धमाल मस्ती करायचो, क्रिकेट खेळायचो, फुटबॉल खेळायचो, ते आमच्यासोबत त्याच्यामध्ये असायचे.